महाविकास आघाडी आणि अलायन्सचे उमेदवार वर्धा लोकसभाचे माजी आमदार अमर काडे आपल्यासोबत आहे पंजा सोडून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढणार आहे भाऊ सर्वप्रथम अभिनंदन काय सांगाल पंजा सोडून तुतारी चिन्हावर आता तुम्हाला प्रचारात मत मागवलं इंडिया आघाडीचा एक उमेदवार म्हणून ही निवडणूक लढतोय इंडिया इंडिया आघाडीमध्ये राष्ट्रवादी सुद्धा आहे आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या परवानगीनेच मी राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर एक इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीला समोर जातोय आणि विथ परमिशन ऑफ काँग्रेस तुम्ही काँग्रेस सोडलं काय राजीनामा दिला काय काँग्रेस अद्याप पर्यंत मी राजीनामा दिलेला नाही हे कदाचित देशातलं अपवादात्मक एखादं उदाहरण असेल एखाद्या दुसऱ्या पक्षाचा राजीनामा देत न देता दुसऱ्या पक्षाची तिकीट आज मिळालेली आहे मी अजूनपर्यंत राजीनामा दिलेला नाही सध्या काँग्रेसचा अनेक जण रिंगणामध्ये होती उमेदवारी मागण्यासाठी उमेदवारी जाहीर झाली कोणामध्ये नाराजगीचा कशा पद्धतीनं त्यांच्याशी तुमचा संपर्क होता अमृत नोनी एक मौजूद फल के गुण और आयुर्वेदिक जडी बुट्या शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोडो के घिसने होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदत करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस नाही राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक लोक तिकीट मागण्या मागणारे होते अनेक इच्छुक होते आणि तो त्यांचा स्वाभाविक त्यांचा अधिकार आहे त्यांनी ते मागाय मागायलाच पाहिजे मी दोन दिवसापूर्वीच राष्ट्रवादी पक्षामध्ये आलो आणि आज कालच मला वर्धा लोकसभेची तिकीट जाहीर झाली त्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांचा तो अधिकार होता परंतु विषय असा होता की मान्य पवारसाहेब मान्य जयंत पटेल साहेब यांनी मला खऱ्या अर्थानं तुतारी चिन्हावर लढण्याकरता सांगितलं मी त्यांना बोललो होतो थो की थोडंसं कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून मी आपला निर्णय देतो कार्यकर्त्यांचं मत घेतलं आणि त्यानंतर सर्वांनी होकार दिल्यानंतर आज तुतारी चिन्हावर लढण्यासाठी मी सज्ज आहे एकंदरीत सहा विधानसभा क्षेत्र एका लोकसभेमध्ये आहे आता तुमच्यापाशी अवघे काही दिवस उरलेले आहे कशा पद्धतीचं तुम्ही प्रचारापर्यंत जनतेपर्यंत पोहोचणार आहे कारण की सर्वात म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने आणि किलोमीटरच्या दृष्टिकोनाने मोठा मतदार कुठलाच उमेदवार लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचूच शकत कितीही जोर लावला तरी पोहोचू शकत नाही आता ही जबाबदारी स्थानिक त्या गावातले जे काही आपले महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या सर्वांची ती सामूहिक जबाबदारी आहे आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे हे सर्व गावात हे जे सर्व जे गट पक्ष आहे महाविकास आघाडीतले प्रत्येक गावामध्ये या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता ही निवडणूक स्वतः निवडणुकीमध्ये उभा आहे या जिद्दीनं भेटलेलं आहे आणि प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन तुतारी हे जे नवीन चिन्ह आहे ते मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम महाविकास आघाडीचा सा, प्रत्येक कार्यकर्ता हा जिद्दीने करेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तरी कुठली शंका नाही या ठिकाणी उमेद जो भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी तुमचे काही नेमके आव्हान त्यांच्या म्हणजे तुमचे आहे का किंवा त्यांना कशा पद्धतीनं तुम्ही पराभूत कराल याची काही रणनीती आखली आहे नाही रणनीती काय विशेष फक्त ज्या दिवशीपासून माझी उमेदवारी घोषित करण्यात आली जेव्हापासून माझं नाव आलं तेव्हापासून ज्या पद्धतीनं प्रतिसाद वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या सामान्य कार्यकर्त्याकडनं सामान्य मतदाराकडनं मला मिळतो आहे त्यामुळं या विजयाबद्दल मी बिलकुल आश्वस्त आहे आणि या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये जो दहा वर्षाचा मान्य खासदारसहांचा कार्यकाळ राहिला आहे सर्वात महत्वाचा विषय हा की केंद्रामध्ये स्पष्ट बहुमतामध्ये दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं खासदार हे भारतीय जनता पक्षाचे होते त्यामुळं इथल्या लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना एक मोठा चेंज या दहा वर्षामध्ये मत या मतदारसंघामध्ये मत अपेक्षित होता कारण की दहा वर्ष केंद्र सरकारमध्ये बी जे पी आहे दहा वर्ष तुम्ही खासदार आहेत स्पष्ट बहुमतामधलं गव्हर्नमेंटमध्ये त्यामुळे ज्या पद्धतीनं ड्रॅस्टिक चेंज या मतदारसंघामध्ये मत येणं असा अपेक्षित होता तो कुठलाच चेंज या दहा वर्षामध्ये दिसला नाही आणि आमचे तडस साहेबच बोलले होते की विरोधी पक्षाची आवश्यकता आहे सभागृहामध्ये कारण का आम्ही जर शेतकऱ्याच्या मुद्द्यावर जर बोलायला उभं झालं तर आम्हाला सांगण्यात येते का निचे बैठो आणि त्यांनी निचे बैठो म्हटल्यावर आम्हाला पण निचे बस खालती बसावं लागतं हे पावलं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि भ्रमनिराध झालेला आहे लोकांचा या दहा वर्षामध्ये आणि लोक वाट बघतात आहे की केव्हा सव्वीस तारीख येईल आणि केव्हा बटन दाबून यांना यांची जागा दाखवायची याची लोक वाट बघतात जे काय मुद्दे राहणार या निवडणूक नाही मुद्दा एकच आहे की दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मोदी साहेब या देशामध्ये सत्तेवर आले सत्तेवर येण्याच्या पहिले गाव देशभरामध्ये त्यांनी चाय पे चर्चाचे कार्यक्रम केले पे चर्चाच्या कार्यक्रमामधून देशापुढं त्यांनी एक विजन ठेवलं शेतकऱ्यांच्या संदर्भातलं विजन ठेवलं तुमच्या युवकांच्या संदर्भातलं विजन ठेवलं महिलांच्या संदर्भातलं विजन ठेवलं महागाईच्या बद्दल ते बोलले प्रत्येक मुद्द्यावर मान्य मोदी साहेब बोलले आणि त्यांनी आश्वस्त केलं होतं की सरकारही येऊ स्पष्ट या सर्व मुद्द्यावर आम्ही बदल घडून आणू परंतु दहा वर्षामध्ये एकाही मुद्द्यामध्ये एकाही विषयामध्ये जे ते बोलले होते त्यांनी बदल आणू शकले नाही कुठल्याच आश्वासनाची पूर्तता त्यांच्याकडनं ते झाली त्यामुळे लोकांना आमचं सांगणं की जर त्यांनी दिलेले आश्वासन त्यांनी पूर्ण केले असेल मोदी सरकार भाजप सरकारने जे काही आश्वासन तुम्हाला दिले होते ते जर त्यांनी पूर्ण केले असेल तर तुम्ही भारतीय जनता पक्षालाच मतदान केलं पाहिजे परंतु तुम्हाला दिलेला एकही शब्द जर पूर्ण झाला नसेल तर त्यांना जागा सुद्धा तुम्ही दाखवली पाहिजे आणि लोक भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवण्याकरता सध्या वाट बघतात सव्वीस तारीख द्या लोक आणि चार तारखेला त्याचा निकाल जो आहे तो निश्चित तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही काल उमेदवारी मिळाली आज तुमची इंडिया आल्यांची बैठक झाली काय रणनीती इंडिया आल्यांच्या बैठकीत झाली माजी गृहमंत्री देखील नाही रणनीती फक्त इतकीच आहे की चिन्ह नवीन आहे आणि प्रत्येकाला हे चिन्ह सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचवायचं आज जो काही सर्वसामान्य मतदार आहे त्याच्या डोक्यामध्ये पंजा आहे नाही तर घड्याळ आहे आता हे चिन्ह वेगळंच आहे आणि हे चिन्ह वेगळं असल्यामुळे ते चिन्ह त्यांच्यापर्यंत ही आमच्या सर्वांच्या समोरचं एक मोठं आव्हान आहे आणि त्याच पद्धतीनं कसं आपलं नियोजन असलं पाहिजे कशा पद्धतीनं आपण या इलेक्शनला समोर गेलं पाहिजे कुठले मुद्दे असले पाहिजे या सर्व विषयाची चर्चा आज या एक मंथन या ठिकाणी या बैठकीमध्ये झालं आणि निश्चित एक पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन इथून आमचे सर्व कार्यकर्ते जातील आणि एक मोठा बदल हा निश्चित घडवून आणतील एकंदरीत या ठिकाणी आता तुम्ही नामांकन उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार दोन तारखेला माझ्या आईचा स्मृती दिवस आहे ज्या दिवस ज्या आईने माझ्यावर संस्कार केले ज्या आईने मला प्रचंड प्रेम दिलं संस्कार दिले मार्गदर्शन केलं त्या माझ्या आईचा दोन तारखेला स्मृती दिवस आहे आणि आई आईला वंदन करूनच दोन तारखेला मी माझा नामांकन अर्ज भरतोय एक शेवटचा प्रश्न घेतो शक्ती प्रदर्शन या दरम्यान निर्णय आलायन्स आहे निश्चित लोक शक्ती प्रदर्शन आम्हाला करण्याची आवश्यकताच नाहीये लोकांमध्येच इतका उत्साह आहे की जेव्हापासून त्यांना माहीत झालं की दोन तारखेला फॉर्म भरणार आहे स्वतःहून लोक सांगतात की तुम्ही काय करू नका आम्ही आमच्या येतो आणि मोठ्या पद्धतीने जे जनसमर्थन लोकांचं मिळेल त्याच्यावर येणारा निकाल सुद्धा आपल्याला निश्चित कळून जाईल इतकं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो नक्की खूप खूप धन्यवाद एकंदरीत आपण जर बघितलं तर नामांकन आहे जे आहे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत माजी आमदार अमर काडे हे तुतारी चिन्हाचं नामांकन येत्या दोन तारखेला जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि शक्ती प्रदर्शन देखील त्याच निमित्तानं होणार कारण की लोकांची जनभावना जी आहे ते सोबत असल्याची प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे मिलिनांडे झी चोवीस तास वर्धा